जिल्ह्यातील घडामोडींच्या प्रत्येक क्षणांची अचूक माहिती मिळवण्यासाठी पहा फक्त एनसीएन न्यूज। आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। संत आणि भगवंत यांचा जन्म दिव्य असून जे भगवंताचे संतांचे तत्वता चिंतन करतात त्यांचा पुनर्जन्म असे प्रतिपादन परमपूज्य माधवगिरी यांनी केले आहे। शिवयोगी श्री राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराज यांच्या 107 व्या जयंती निमित्त आयोजित सकाळच्या प्रवचनात अमृत बोध करत होते। सर्वसामान्य जनांना भक्ती मार्गाला लावणाऱ्या श्री जनार्दन स्वामी महाराज यांची आई पुण्यश्लोक म्हाळसा माता यांचं बीज शुद्धच असल्यानं बाबाजींसारखे संत महापुरुष जन्माला आले असंही माधवगिरी महाराज यांनी सांगितलं आहे। तपोवन येथील श्री राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराज यांच्या 107 व्या जयंती महोत्सव ललिता पंचमी साजरा करण्यात आला। यावेळी कोरोनाच्या नियमांचं पालन करत सकाळी नित्यनियम विधी सत्संग प्रवचन आरती आदी धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले। त्यानंतर दुपारी 12 वाजता विधिवत बाबाजींच्या पादुकांचे पूजन समाधी पूजा करण्यात आली। विशेष कृपापात्र शिष्य परमपूज्य माधवगिरी महाराज संतोषगिरी महाराज श्रवणगिरी महाराज जयरामगिरी महाराज आदी संत वृंदांच्या हस्ते पूजन करण्यात आले। जनसागर लोटला जनसागर लोटला सद्गुरु जनार्दना सद्गुरु जनार्दना तुझा दर्शनाला जनसागर लोटला जनसागर लोटला दीपक श्रद्धेचा मना मनात पेटला दीपक श्रद्धेचा मना मनात पेटला जोडोनी हात जळी स्थळे जोडोनी हात जळी स्थळे तोच आम्हा दिसला जनसागर लोटला जनसागर लोटला तपश्चर्या अनसाधना ह्यात अखंड गुंतला तपश्चर्या अनसाधना ह्यात अखंड गुंतला परिणामी संसाराचा मोहमयी जो खडा तुनी निसकला परिणामी संसाराचा मोहमयी जो खडा तुनी निसकला शिवाची करुणी आराधना शिवाची करुणी आराधना नवा इतिहास घडविला जागो जागे शिव मंदिर जागो जागे शिव मंदिर बांधुनी शिवमय झाला जनसागर यावेळी 1008 महामंडलेश्वर शिवगिरी महाराज विश्वस्त मधुकर जेजूरकर शिवाजी पाटील दौलत पाटील दीपक भुतडा भाऊ पाटील चंदू पाटील यांच्यासह विश्वस्त मंडळ जय जनार्दन भक्त मंडळ महिला मंडळ सेवेकरी आणि गुरुबंधू मोठ्या संख्येनं उपस्थित होते। यांच्यासाठी प्रतिनिधी रोहन दानी नाशिक।